व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम केलं नसेल तर आता परतलेल्या सतरा वर्षीय तरुणीला गळफास देऊन तिच्या जन्मदात्या बापासह काकानं फाशी देऊन तिची हत्या केलेली आहे शिवाय परस्पर तिचा मृतदेह जाळण्याची धक्कादायक घटना जालन्यामधील चंदनझेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरपिंपळ गाव या शिवारामध्ये घडली आहे सूर्यकला उर्फ सुरेखा सरोदे असा हत्या करण्यात आलेल्या या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापासह काकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल सैराट चित्रपटाप्रमाणे जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे आपण बघू शकतो की आपण हे जालन्या तालुक्यातील पीर पिंपळगाव आहे त्या ठिकाणी एक सतरा वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईका च्या मुलासोबत प्रेम करत होती या प्रेम प्रकरणातून ही मुलगी तीन दिवस गायब होती त्यानंतर तीन दिवसानंतर ही मुलगी गावात पुन्हा परतल्याच्या नंतर घरी आल्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो की या जे शेत आहे या शेतात एक कडुलिंबाचं झाड आहे या ठिकाणी त्या मुलीचा आणि वडिलाचा वाद झाला आणि या वादातून वडलांनी आणि तिच्या काकांनी तिला लिंबाच्या झाडाला गळफाच देऊन याच ठिकाणी त्या मुलीचा अंतविधीसुद्धा वि उरकून घेतलेला आहे या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर या घटनेची माहिती मिळाल्याच्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी पंचनामा करत मुलीला आणि मुली मुलीच्या वडलाला आणि काकाला दोघांनाही ताब्यात घेत या ठिकाणी मुलीची मुली जी तीस किलो रक्षा आहे ती या ठिकाणी आता जमा केलेली आहे आपण बघू शकतो की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ही जी घटना घडलेली घट आहे ही प्रेम प्रकरणातून घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे वडील आणि मुलीच्या नात्याला एक काळिंबा फासणारी घटना या जालना जिल्ह्यात घडलेली आहे लक्ष्मण सोळुंके साम टी व्ही न्यूज जालना